सुस्वागतम so, लग्नाची वेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता विनू हा शुद्धीवर येतो आणि विनूला लगेच समोर मधू आणि सिंधू दिसते हसतच मधु तिचे दोन हात पुढे करत विनूला आपल्याकडे येण्यासाठी सांगते तर विनू हा मधू समोर येतो आणि डॉक्टरकडे बघतो तेव्हा सिंधूकडे बघताच विनू हा मधूचा हात बाजूला करत सिंधूकडे येतो आणि प्रेमाने सिंधूला मिठी मारतो तेव्हा विनूचा तो सर्व प्रकार बघून रत्नपारखी हादरलेल्या असतात सिंधू विनूला म्हणते की बरं वाटतंय का तर विनू म्हणतो हो तेव्हा काकूला मोठा राग घेऊन आंढ्या गिळत काकू तेथून निघून जाते इकडे दुसऱ्या दिवशी आता पिढीवरचा सोन्याचा हार घेऊन तो जगदीश पुन्हा आलेला असतो आणि तो आता रेशमा ऋतूजा मधूला सर्व डागडागीने दाखवत असतो इकडे आता तेवढ्यात सिंधू तिथे येते आणि ऋतुजा रेश्मा सर्वजण ते डागीने सिलेक्ट करत असलेले बघून सिंधू विचार करते की मलाही दिवाळीसाठी काही ना काही घ्यायला हवे नाही तर सावीला वाईट वाटेल आणि सावीसाठी मी काही ना काही करू शकते काको रत्नाकरला म्हणते की अरे तू दोन हार सिलेक्ट केले ना तर घेऊन टाक आणि तुझ्या बायकोलासुद्धा सांग स्वतःसाठी काहीतरी डिझायनिंग करून हार घ्यायला तर रत्नाकर म्हणतो तिच्यासाठी सुद्धा मीच डिझाईन सिलेक्ट केली त्यानंतर राजेश्री आता राणीसाठी हार शोधू लागते तेव्हा काकू म्हणते की तुझी ती लाडकी सून आहे तरी कुठे पण राजेश्री म्हणते की राघव हा सकाळीच टिफिन उसरून गेला तेव्हा राणी त्याच्यासाठी टिफिन द्यायला गेली ऑफिसमध्ये तेवढ्यात आणवी तिथे येते तर राजेश्री म्हणते की ऐका ना ओ हा हार कसा वाटतोय तर रत्नाकर म्हणतो छान वाटतोय एवढ्यात आणवीची नजर एका हाराकडे जाते तर काकू म्हणते की आणवी तुला काही पसंत पडतंय का बघ ना तर आणवी म्हणते की नको मला इकडे आता राजेश्री आणि रत्नाकर राणीसाठी स्पेशल हार सिलेक्ट करतात त्यानंतर काकू म्हणते की रत्नाकर मी जरा बालभवनमध्ये जाऊन येते बरं काय का हे ना त्याचं दिवाळी आली तेव्हा मुलांना फटाके आणि खायच्या वस्तू काही देते इकडे आणवीला तो हार बघून आणवीच्या तोंडालासुद्धा पाणी सुटलेले असते आणि तो हार घेण्याची आणवीला खूप इच्छा होत असते इकडे आता काकू ही आश्रमात येते आश्रमाच्या कमिटी मेंबरच्या दरवाज्यात येतात सिंधू ऑलरेडी कमिटी मेंबरसोबत बोलत असते तेव्हा काकू त्यांचे ते बोलणे ऐकू लागते काकू कमिटी मेंबरला म्हणते की ऐका ना मी दैगावला ज्यावेळेस काम करत होते ना त्यावेळेस तिथे पेनक्युलिअरमध्ये खूप फरक होता सिंधू म्हणते की आणि खर्चातही खूप फरक होता इथले खर्च खर्च ना थोडे वाढलेत सिंधू म्हणते की ॲक्च्युली माझं सेव्हिंग आहे आणि आता त्यातच दिवाळी आली तेव्हा तुमच्याकडून थोडीशी मदत हवी होती काकू ते सर्व बोलणे गुपचूप ऐकत असते सिंधू म्हणते की मला थोड्याशी पैशाची गरज असल्यामुळे तुम्ही मला थोडासा ॲडव्हान्स दिला असता तर बरं झालं असतं आणि ते पैसे माझ्या पगारातून कट केले तरी चालेल तर कमिटी मेंबर विचार करतात इकडे आता राघव हा सावी आणि विनूसाठी पिशवी भरून फटाके घेऊन येतो तेव्हा विनू ते आणि सावी खूप खुश होतात तेवढ्यात काकूसुद्धा तिथे आलेली असते राघव म्हणतो की मी सुद्धा आता तुमच्यासोबत फटाके फोडणार आणि एक लक्षात ठेवा तुमच्यासोबत मोठं कुणीनं जर नसलं तर तुम्ही फटाके वाजवायचे नाहीत बरं का तर विनू आणि सावी होकार देतात तेवढ्यात सावी म्हणते की पोलीस काका मी जरी फटाके फोडले तर चालेल ना तर काकू म्हणते की अजिबात नाही मला ते अजिबात चालणार नाही काकू म्हणते की ही मुलगी या कुटुंबाचा भाग नाही तेव्हा राघव म्हणतो की काकू समजून घे ती लहान आहे तेव्हा काकू म्हणते की चुरू चुरू बोलताना मग हिचं लहानपण कुठे जातं काकू म्हणते की या कुटुंबाच्या आनंदामध्ये या सावीला सहभागी होता येणार नाही तेव्हा राघवला राग येऊन राघव म्हणतो की बाबा मी आता काकूला सांगू सांगू कंटाळलोय तुम्ही तरी सांगा तेव्हा रत्नाकर विनू आणि सावीला म्हणतो की चला आपण एकत्र फटाके फोडूयात तर काकू म्हणते की रत्नाकर अजिबात ते जमणार नाही हिची आई समर्थ आहे ती तिच्या मुलीसाठी फटाके आणील नाही तर काही करील आपण तिचा विचार करायचा का नाही काकू रत्नाकरला म्हणते की ही जर मुलगी सोडून कुठल्याही मुलीशी तुम्ही फटाके वाजवले असते तर माझा काहीच प्रॉब्लेम नव्हता काकू म्हणते की ही डॉक्टर सिंधू सावंतची मुलगी आहे तेव्हा ही मुलगी माझ्या नातवासोबत खेळायला नकोय ना तेवढ्याच सिंधू तिथे येते तर काकू म्हणते की खान तशी माती तर राजेश्री म्हणते की वहिनी अहो सणासुदीचे दिवस आहे कशाला तुम्ही रागराग करता दोन चार फटाके त्या लहान मुलीने जरी फोडले तर काय फरक पडणार आहे एवढा दिवाळी आहे तर ऋतुजा म्हणते की वहिनी तुम्ही बालघरातल्या मुलांना फटाके ते आपण या मुलीला देऊ नका ती ऐकून सिंधू म्हणते की बास सिंधू म्हणते की दिवाळीचे घरामध्ये फटाके आणलेत तर तिला सुद्धा वाटलं असेल दोन फटाके उडवावे त्यात काय वाईट तर काकू म्हणते की फटाके रागवणे आणलेत आणि ते फक्त माझ्या नातवासाठी आणलेत सिंधू म्हणते की म्हणून वाटेल तो अपमान मी सहन करणार नाही सिंधू म्हणते की कायम मी माझा स्वाभिमान जपत आले काकू आणि आज मी तुम्हाला वचन देते की सावी त्या फटाक्याला हातसुद्धा लावणार नाही इकडे आता रत्नाकर संध्याकाळी त्याची पेटी घेतो आणि ती वाजू लागतो तेवढ्यात सिंधू तिथे येते आणि रत्नाकर ती पेटी वाजवत असल्याचे बघते तेव्हा सिंधूने आपण कशी बाबांना पेटी घेऊन दिली होती हे सर्व आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते सिंधू लगेचच रत्नाकरची ती पेटीच्या आवाजाने खूप मंत्रमुग्ध होते आणि म्हणते की वा बाबा वा तेवढ्यात रत्नाकर सिंधूकडे बघतो तर भानावरच सिंधू म्हणते की स्वारी बाबा रत्नाकर म्हणतो की स्वारी काशासाठी माझ्या पेटीला साथ दिली म्हणून तेव्हा सिंधू म्हणते की नाही बाबा सिंधू म्हणते की तसं नाही पण खूप दिवसांनी तुम्हाला पेटी वाजवताना बघितलं आणि मला खूप छान वाटलं तेव्हा रत्नाकर म्हणतो की तुझा चेहऱ्यावरचा आनंद बघून मला सुद्धा अगदी छान वाटलं तर लगेच सिंधू ही खुश होते आणि रत्नाकरसाठी चहा घेऊन येते का सिंधू म्हणते की आज खूप वर्षांनी तुम्हाला चहा घेऊन आले तेव्हा रत्नाकर म्हणतो की तुझ्या हातचा खूप वर्षांनी चहा प्यायला मिळणार आहे तर रत्नाकर चहा घेऊ लागतो तेवढ्यात काकू तिथे येत म्हणते की थांब रत्नाकर पुढे येत काकू म्हणते की हिच्या हातचा चहा घेणं म्हणजे माझा अपमान करण्यासारखा आहे रत्नाकर रत्नाकर म्हणतो की वहिनी काहीही काय बोलते मला तुझ्याबद्दल किती आदर आहे तुला माहीत आहे ना तर काकू म्हणते की पण कृतीतून दिसत नाही तो रत्नाकर म्हणतो की वहिनी पण तीसुद्धा आपली सून आहे तर सिंधू तेथून निघून जाते तेव्हा काकू म्हणते की काय बोलतो आणि काय करतोय तू रत्नाकर जी मुलगी आपल्याला सोडून गेली ना ती आपली सून होती काकू म्हणते की आत्ता जी इथे आली ना ती डॉक्टर सिंधू सावंत आहे आणि तिच्याशी आपलं काही नातं नाही तेव्हा रत्नाकर तिच्यापासून तू चार हात लांब राहा रत्नाकर म्हणतो की एखाद्याची बाजू ही ऐकून न घेता त्याला गुन्हेगार ठरवणं मला आवडत नाही तर रत्नाकर म्हणतो की मी तुझ्यासोबत बोलणारच होतो रत्नाकर म्हणतो की मला मान्य आहे सिंधूकडूनही ही चुका झाल्या पण या घरासाठी सिंधूने किती काय काय नाही केली तेव्हा काकू म्हणते की बस मला आता त्या सिंधूचा विषय नकोय काकू म्हणते की ती सोडून जाऊन आपल्याला तिने खूप मोठं दुःखही दिलंय तेव्हा तू तिची बाजू घेऊन बोलू नकोस रत्नाकर रत्नाकर म्हणतो की तिनेही तिचं मोल गमावलंय आणि ती तिकडे एकटी राहत होती तेव्हा तिला किती प्रॉब्लेमला सामोरं जावं लागलं असणार काकू म्हणते की तिनेच तिच्या मर्जीने इथून जाण्याचा निर्णय घेतला आणि आपल्याला वाटलं ती या जगात नाहीये आणि म्हणूनच आपण तिला शोधण्याचा प्रयत्न केला नाही पण तिला जेव्हा कळलं अंकुर या जगात नाही तर तिने आपल्याला सांगायचा प्रयत्न केला का किंवा आपल्याला कॉन्टॅक्ट केला का तिने तेव्हा काय तिची बाजू घेतोस आणि विचार करतोस रत्नाकर असे आता काकू रत्नाकरला समजावते तेव्हा रत्नाकर म्हणतो की तिची बाजू समजून न घेता तिला गुन्हेगारांच्या पिंजऱ्यात उभं करणं मला पटत नाही वहिनी इकडे आता सिंधू ही सावीकडे येते तेव्हा नवीन कपडे घालत सावी म्हणते की आई मला काहीतरी खायला दे ना सिंधू म्हणते की कळतंय मला पण मी आता किचन मध्ये नाही जाऊ शकत तर सावी म्हणते का सिंधू म्हणते की कारण किचन मध्ये काम करण्याची आता माझी वेळ नाहीये सावी तेवढ्यात काकू ही नटून थटून हॉलमध्ये येते आणि राणी राघव रत्नाकर सगळ्यांना तिच्याकडे बोलावते तर सर्वजण आता पळतच काकूसमोर येते राणी खूप खुश झालेली असते तेवढ्यात काकूने राणीसाठी गिफ्ट आणलेले असते तेव्हा खुश होऊन काकू राणीला म्हणते की राणी तुझ्यासाठी आमच्या सासवांकडून तुला हे गिफ्ट तेव्हा राणी अजूनच खुश होते राणी म्हणते की मामी याचं काही गरज आहे राघवने मला आत्ताच गिफ्ट दिलं आहे तर काकू म्हणते की अगं वेडाबाई हे आमच्याकडून तुला दिलेलं गिफ्ट आहे आणि तो तुझा अधिकार आहे ऋतुजा म्हणते की वहिनी पण हा हार तर तुम्ही पाडव्याला देणार होतात तेव्हा काकू म्हणते की नाही ऋतुजा पाडव्याला नवरा बायकोला गिफ्ट देतो काकू म्हणते की हे मी तिला आत्ता देते ना तेव्हा राणी हे हा हार ना लक्ष्मीपूजनाला घालील काकू म्हणते की घालशील ना राणी तर राणी हसतच होकार देते तेवढ्यात राणी तो बॉक्स उघडून बघते तर त्या बॉक्समध्ये काहीही नसते आणि हार गायब झालेला असतो इकडे हसतच राजेश्री म्हणते काय झालं राणी आवडला नाही का हार तुला राजेश्री म्हणते की आवडला नसला तर बदलून घेऊ तेव्हा राणी म्हणते की आई आणि तो मोकळा बॉक्स दाखवते तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो तर इकडे आणवीसुद्धा आता कावरी बावरी झालेली असते तर राघवसुद्धा अस्वस्थ झालेला असतो तर सर्वजण म्हणतात की हा हार मग कुठे गेला तर ऋतुराज म्हणतो की राघव अस्वस्थ होऊ नको एवढा आणि हा किती महागड हार होता कुठे गेला मग तो ऋतुजा म्हणते की या घरातली काडी इकडची तिकडे झाली नाही आणि चक्क एवढा मोठा हार मग कुठे गेला रेश्मा म्हणते की आपल्या घरात काही बाहेरचीही माणसे आलीत ना आणि म्हणूनच कदाचित हा हार चोरीला गेला असेल असे आता रेश्मा सिंधूकडे बघत बोलते त्यानंतर लगेचच काकू ही सिंधूकडे बघते आणि सर्वजण मिळून आता सिंधूच्या रूमची झडती घेऊ लागतात तर ऋतुजा म्हणते की इथेसुद्धा मिळत नाही आहे हार तेव्हा काकू सिंधूला म्हणते की आज संध्याकाळपर्यंत जर हार मिळाला नाही आणि तुम्ही जर स्वतःला निर्दोष सिद्ध केलं नाही तर मी तुमच्या विरुद्ध कंप्लेंट करीन तेव्हा सिंधूला मोठा धक्का बसतो तेवढ्यात इन्स्पेक्टर हे रत्नपारख्यांच्या घरात येतात तेव्हा राघव त्यांच्यासमोर येतो तर इन्स्पेक्टर म्हणतात की तुमच्या घरातून चोरीसाठी आम्हाला फोन आला होता तर बोट करत काकू म्हणते की चोरी यांनी केली होती तेव्हा लगेचच इन्स्पेक्टर सिंधूला म्हणतात की तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल तर सिंधू ही इन्स्पेक्टरसोबत जाऊ लागते आणि काकू रागाने सिंधूकडे बघू लागते तर आता तो हार आणवीकडे कसा मिळतो आणि सिंधू ही निर्दोष कशी होऊन राघव हा सिंधूला कसे घरी आणतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा